बाहेरच्या परिपथामध्ये परिपथा विद्युत भार वाहतो हा विद्युत भार सर्व ठिकाणी समान असतो परिपथामधील त्याचे प्रमाण कोठेही कमी जास्त नसते एकूण विद्युतधारेचे प्रमाण एकूण विद्युत रोधाच्या विरुद्ध प्रमाणात असते स्वतंत्र विद्युत रोधाचा रोध आणि सर्व रोधांचा एकत्रित रोध यांच्यात स्पष्ट संबंध असतो दहा ओमचे दोन रोधक एकसर परिपथामधील वीस ओमच्या एका रोधकाच्या मूल्या इतके असतात दहा ओमच्या दोन रोधकाचे एकसर परिपथामधील मूल्य वीस ओमच्या एका रोधकाच्या मूल्या इतके असते दहा ओमच्या तीन रोधकाचे एकसर परिपथातील मूल्य एका तीस ओमच्या रोधकाच्या मूल्या इतके असते तर दहा ओमच्या चार रोधकाचे एक सर परिपथातील मूल्य चाळीस ओम रोधक इतके असते ही संकल्पना समतुल्य विद्युत रोधाची आहे परिपथाचा समतुल्य विद्युत रोध म्हणजे एक रोधकाला परिपथातील सगळ्या रोधकांच्या एकत्रित परिणामां एवढे होण्यासाठी लागेल इतका विद्युत रोध एकसर परिपथातील समतुल्य विद्युत रोध मिळवण्यासाठी सर्व रोधकांची बेरीज केली जाते एकसर परिपथातील समतुल्य विद्युत रोध मिळवण्यासाठी समीकरण पुढील प्रमाणे आहे समतुल्य विद्युत रोध बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री एकसर परिपथामध्ये सर्व ठिकाणी विद्युत धारा समान असते विद्युत भार कोणत्याही एकाच जागी जमा न झाल्यामुळे एक जागी जास्त आणि दुसऱ्या जागी कमी विद्युत धारा आहे असे होत नाही विद्युत भार एकाच वेळी वापरून संपून गेला असे होत नसल्यामुळे विद्युत धारेचे प्रमाण कमी जास्त होण्याऐवजी विद्युत धारेचे प्रमाण सगळीकडे समान असते सैनिकांच्या संचलनाप्रमाणे विद्युत भार वायरच्या माध्यमातून विद्युत परिपथाद्वारे समान गतीने चालत असतात विद्युत धारा बॅटरीच्या पहिल्या रोधापासून ते शेवटच्या रोधापर्यंत एक समान असते एक ई जी बरोबर एक ए बरोबर एक दोन बरोबर एक तीन जर बॅटरीचे वोल्टेज माहीत असेल आणि स्वतंत्र रोधाची किंमत माहीत असेल तर विद्युत धारेचे प्रमाण सहज मोजता येते स्वतंत्र रोधाची किंमत आणि वरील समीकरण यांचा वापर करून समतुल्य विद्युत रोध काढता येईल ओमचा नियम वापरून म्हणजेच बॅटरी वोल्टेज आणि समतुल्य विद्युत रोध यांचे गुणोत्तर वापरून तुम्ही बॅटरीमधील विद्युत धारा म्हणजेच प्रत्येक विद्युत रोधामधील धारा शोधून काढू शकता वीस वोल्टेजचा एक सेल एका बाह्य परिपथांमध्ये वीस वोल्टेजचे विभवांतर तयार करेल म्हणजेच धनटोकाला ऋणटोकापेक्षा वीस वोल्ट जास्त विद्युत विभवांतर असेल भर बाह्य परिपथांमधून जातो तसे त्याच्या विभवांतराची घट होते हे विद्युत विभवांतर विद्यूत कमी होण्याच्या प्रक्रियेला वोल्टेज ड्रॉप म्हणतात विद्युत रोधाच्या आत विद्युत भार दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये म्हणजेच औष्णिक यांत्रिक अशा प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होतो जर वीस वोल्ट सेल्सच्या ऊर्जेच्या विद्युत परिपथाला एकापेक्षा जास्त विद्युतरोध जोडलेले असतील तर त्याच्या एकूण विभवंतराची घट वीस वोल्ट इतकी असते प्रत्येक विद्युत रोधाला वेगळे वोल्टेज ड्रॉप असेल परंतु सर्व विद्युत रोधांच्या वोल्टेजच्या प्रमाणात इतकेच ते असेल ही संकल्पना गणिती पद्धतीने अशी दाखवता येईल डेल्टा व्ही वन प्लस डेल्टा व्ही टू वन इंटू आर ह्या समीकरणातील डेल्टाची किंमतही परिपथामधील प्रत्येक रोधामध्ये समान असेल विद्युत रोध जसा बदलेल त्या विद्युत रोधाप्रमाणे वोल्टेज ड्रॉप डेल्टा व्ही बदलत जाईल जिथे विद्युत रोध सर्वात जास्त असेल तिथे वोल्टेज ड्रॉप सर्वात जास्त असेल एक्सर परिपथामधील विद्युत रोधात वोल्टेज ड्रॉपचे प्रमाण सर्वोच्च असते याचा अंदाज बांधण्यासाठी ओमचे समीकरण वापरले जाते तसेच नेमके वोल्टेज ड्रॉप किती आहे हे काढण्यासाठी ओमच्या समीकरणाचा वापर होतो